नमस्कार 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 शेतकरी मित्रांनो, आज आपले शेतकरी मित्र अशोक नाना अभंग राहणार विडणी तालुका फलटण जिल्हा सातारा यांच्या शेतामध्ये आपण ऊस पिकामध्ये बाळभर ही आंतरमाशक ऊस साधारण 1.5 ते 2 महिन्यापर्यंत झाल्यानंतर त्याला जे पहिली भर करतात त्याला बाळभर असं म्हणतात किंवा बाळबांधी सुद्धा असं म्हणतात. ते पिकात आपण आपल्या ॲग्रोनॉमी प्रायव्हेट लिमिटेड गाडगेवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा या कंपनीचं प्रोडक्शन बॅटरी चालणार कोळप. नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही जी कोळपं आहे ना आम्ही आता कमीत कमी 14-15 वर्ष झाले ऊसाची शेती करतो. पहिल्यांनी मेहनत करायचं म्हटलं तर ऊस मोडतो किंवा काय होतो आणि कामगार गावत नाहीत. तर आत्ताच्या युगात म्हटलं तर एक नंबरचं जर कोळपं म्हटलं तर एक नंबरचं ही चाललेलं आहे. तर आम्ही आता इतके दिवस ऊस करतो आहे पण अशी मेहनत कधी झाली नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जे जर आपण गाड्यांनी भर देतो हो गडे कशी कुदळीने भरतात त्याच्यापेक्षा 10 पटीने चांगलं काम आपलं मशीन करतं. नंबर एकचं काम ही यंत्र करतं आहे. त्यामुळं आता जर सध्या जर बघितलं का नाही आम्ही आता बऱ्याच ठिकाणी अशा कार्यक्रमाला जातो पण अशी एवढं भारी मिशन कुठलं चाललेलं बघितलंच नाही. आम्ही कराडला जातो, आम्ही इस्लामपूरला ह्याला ऊस हे बघायला जातो आम्ही. तर इतकं भारी बाळबांधणी कुठलंच यंत्र करत नाही, एक नंबरचं यंत्र आहे. ह्या यंत्रामुळे शेतकऱ्याची आर्थिक बचत होती असं वाटतं. आर्थिक अहो पेट्रोल घ्यायला गेला तर 100-115 रुपये लिटर आहे, डिझेल घ्यायला गेला तर 100 रुपये लिटर आहे. 90-100 जर ही 10 रुपयात चार्जिंग होत असेल, एक युनिट जर जात असेल तर तुमचं 10 रुपयात जर मी म्हणतो एक दोन समजा 20 रुपये गेलं तर एकर जर बांधून झाला तर किती पैसे वाचतील शेतकऱ्याचे. साधारण नाही म्हणलं तर मजूर एकराला 3000 रुपये एकरी. हा एकराला इथं बैलाची भर लावायचं चाललंय 2000 रुपये आणि गड्याने म्हटलं तर गडी 500 रुपये हजेरी घेतो. 500 रुपयाने अगदी 4 दिवस गेला तर 2000 रुपये त्याला बी जातात. मग तुमचं जर समजा 40-50 रुपयात जर हे काम झालं तर किती पैसे शेतकऱ्याचे वाचतील. आधुनिक शेतकरी असल्यामुळं इतर ठिकाणी पण ते प्लॉटवर व्हिजिटवर जाऊन त्याबद्दल माहिती घेत असतात आणि त्यामुळे हे यंत्र आणि इतर यंत्रात काय बदल आहे किंवा शेतकऱ्याचं बचत कशी होते किंवा शारीरिक त्रास कसा कमी होतोय महत्त्वाची गोष्ट वेळेवर मेहनत होते. हो वेळेवर मेहनत झाल्यानंतर पिकामध्ये ग्रोथ होणार आहे. पिकात ग्रोथ झाली की शेतकऱ्याची प्रगती होणार आहे. तर कंपनीच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो आणि असंच अनमोल मार्गदर्शन त्यांनी वेळोवेळी कंपनीमध्ये देऊन येऊन द्यावं असं मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार.